कोरियन पर्यटक छेड़छाड़ प्रकरणात दोघे अटकेत। खार परिसरात झालेल्या छेड़छाडीमुळे आता यंत्रणाही सतर्क झालेली आहे। खार परिसरात एका कोरियन पर्यटक मुलीची छेड काढण्यात आली। या प्रकरणी आता दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। खार परिसरात झालेल्या या छेड़छाडीमुळे आता यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे। कोरियन पर्यटक छेड़छाड़ प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। काय घडलं होतं खार मध्ये पाहूयात। तर या संदर्भात पोलीस काय सांगतायत पाहूयात। और कुछ लोगों ने, जो विकृत लोग हैं, हरामखोर लोग हैं, उन्होंने उस महिला को छेड़ने का काम किया, उसे तकलीफ पहुंचाने का वहां पे काम हुआ है। हम इस बात का तीव्र निषेध करते हैं। महाराष्ट्र की हमारी ये संस्कृति नहीं है। आने वाले हर महिला, हमारे देश की हो या परदेश से आई हुई महिला हो, महिलाओं का सम्मान ही होना चाहिए। और कोई विकृत हमने देखे किस प्रकार से उन्होंने उस महिला को तकलीफ दी। आज तो मुझे अभिनंदन करना है मुंबई पुलिस का। कुछ ही घंटों में गुना भी दाखिल हुआ और जो अपराधी थे वो भी पकड़े गए। खार पुलिस ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला त्यांना संपर्क केला असता त्यांची मनस्थिती ठीक नसल्यामुळे ते उद्या पोलीस स्टेशनला येतील असं त्यांनी सांगितलं। परंतु ही घटना गंभीर असल्यामुळे खार पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील एक LPC यांनी शासनातर्फे गुन्हा दाखल केला। पुढील तपास खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केला असता त्यामध्ये दोन संशयित जे व्हिडिओमध्ये दिसत होते त्यांना ताब्यात घेतले। दोन्ही तरुणांनी घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। वो सदर घटनेचा खार पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे।